अवैध गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असून 3 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहे. बदलापूर काईट रोडवर गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या 3 आरोपींना सापळ्यात अडकवण्यात आले आहे. त्यांच्याकडून 7 लाख रुपये किमतीचा गुटख्याचा साठा देखील जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करताना ही कामगिरी केली आहे. या प्रकरणी विराज आलेमकर, मोहम्मद रहमान व मोहम्मद खान यांना बेड्या ठोकल्या आहेत. या संदर्भात कल्याण गुन्हे शाखेचे DCP शिवराज पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे. अंमली पदार्थ विरोधी विक्री असेल किंवा साठा असेल याच्या विरुद्ध कारवाई करण्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांनी या ठिकाणी आदेशित केलेलं आहे. त्या अनुषंगानं आपण सर्व क्राईम ब्रँचचे युनिट कार्यरत आहोत. यामध्ये युनिट 3 कल्याण क्राईम ब्रँच यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. त्यांनी त्यांना त्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, त्यांचे पूर्ण टीम, पोलीस निरीक्षक मस्के, API उगल मुगले, PSI माळी आणि पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की बदलापूर रोड जो कटाई नाक्याकडे येणार आहे त्या नाक्यावरून एक गुटख्याची गाडी येत आहे अशी माहिती मिळाली. तर त्यांनी ट्रॅप आयोजित केला. त्या ठिकाणी आपल्याला एसक्रॉस गाडी मिळाली. त्याच्यामध्ये जवळजवळ 7 लाखाचा गुटखा आपल्याला मिळालेला आहे आणि 3 आरोपी आपण अरेस्ट केले. त्याचा पुढे तपास करत असताना अशी माहिती मिळाली की हाजी मलंग रोडला कुशवली गाव आहे त्या ठिकाणी या ठिकाणी हा बनवला जातो हा गुटखा जो आहे तो. अशी माहिती मिळाल्यानंतर यांची टीम रवाना होऊन त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण रेड केली त्या ठिकाणी 2 मशीन्स गुटखा बनवण्याच्या आणि मुद्देमाल जो कच्चा माल असतो सुपारी आणि बाकीचे केमिकल्स असं सगळा आपल्याला जवळजवळ 17 लाख रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये 3 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत आणि आणखीन 2 आरोपी याच्यामध्ये निष्पन्न आहेत. पुढं जाऊन याच्यामध्ये ते आरोपीही आपण अरेस्ट करणार आहे. याच्या तपासामध्ये हा मुद्देमाल कच्चा माल जो आहे कुठून आलेला आहे, या जागा कोणी उपलब्ध करून दिली अशा प्रकारचा तपास आणखीनही बाकी आहे. याच्यामध्ये आणखीनही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. तर अतिशय चांगली कामगिरी युनिट 3 क्राईम ब्रँच कल्याण यांनी केलेली आहे आणि याचा जसा तपास पुढं चालू राहील आणि त्याच्यामध्ये जे काय आरोपी अटक होतील त्या अनुषंगानं आपल्याला परत ब्रीफिंग केलं जाईल. आरोपींचे नाव काय आहे आणि सुपारी आणायचे कुठलं आणायचे आणि त्याच्या पद्धतीने कुठल्या ब्रँड निघतात? याच्यामध्ये 3 जे आरोपी आपण अटक केले त्याच्या विराज आलिमकर म्हणून एक आहे तो शिळफाट्याचा राहणार आहे आणि मोहम्मद उमर अब्दुल रहमान आणि मोहम्मद तारिक अली कादर खान हे 2 आणखीन आरोपी आहेत. याच्यामध्ये जो मेन चालवणार आहे तो विराज आलिमकर आणि हे दोघं जे आहेत अब्दुल रहमान आणि जो खान आहे हे त्याच्यामध्ये कारागीर म्हणून काम करत होते. तर त्याच्यातलं नॉलेज त्यांना होतं की कशा पद्धतीनं बनवायचं. तर या अगोदरी यांनी का कुठं बनवलेलं आहे किंवा काय याची माहिती आपण त्याच्यामध्ये घेतो आहे आणि या अगोदरी त्यांनी किती प्रमाणात गुटखा तयार केलेला आहे आणि किती विक्री केलेला आहे आणि कुठं कुठं केलेला आहे हा तपासही आणखीनही बाकी आहे. आणि याच्यामध्ये जो कच्चा माल मिळालेला आहे सुपारी ती सुरतहून आलेली अशी माहिती मिळते तर त्याचाही तपास पुढं जाऊन होणार आहे.